नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. भारतीय लष्कर आणि पोलीसमध्ये भरती होण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणानं केली आत्महत्या. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचं भव्य दिव्य उद्घाटन 30 जुलैला आणि जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह करणार साजरा. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे महापालिका चषक 2023 या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतोय अशा या नामांकित स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै आहे. हौशी, व्यावसायिक आणि नवोदित छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलंय. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि मोबाईल फोटोग्राफरचाही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी न्यूज फोटोग्राफी, लँडस्केप, डेली लाईफ हे तर राज्यस्तरीय स्मार्ट सिटी, एरियल फोटोग्राफी आणि सण हे विषय देण्यात आलेत. जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठरणं हा विषय आहे. तरुण छायाचित्रकारांनी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं यासाठी मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेचाही समावेश आहे. या स्पर्धेसाठी पावसाळा हा विषय देण्यात आला आहे. स्पर्धेसाठी 5,75,000 रुपयांच्या रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसंच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाईल. प्रथम क्रमांकासाठी 50,000, दुसऱ्या 20-25,000, तिसऱ्या 15,000 तसंच प्रत्येकी 5,000 रुपयांची 2 उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेते आणि निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन 18 ते 20 ऑगस्ट या कालावधीत तिन्हातनाका येथील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे भरवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. कोविड काळात अनेक रुग्णांचे जीव वाचवणारे ग्लोबल हॉस्पिटल आता कायापालट होणार आहे. याच ग्लोबल हॉस्पिटलला आता धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल या नावानं भूमिपूजन करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक मोहन भागवत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 30 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्याच्या बाळकुम या ठिकाणी ग्लोबल हॉस्पिटलचं उद्घाटन धर्मवीर आनंद दिघे हॉस्पिटल या नावानं त्याचा शुभारंभ होणार आहे. जर त्याचं दृश्य पाहिलं तर 10 मजली की हा इमारत आहे आणि विशेष म्हणजे ठाणे कॅन्सर हॉस्पिटलचा एक भाग उभारण्यात आला आहे तर दुसरा भाग त्याचं भूमिपूजन टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्याच्या बाजूला श्रीमंदिर संकुल याचंही भूमिपूजन जितो ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येईल आणि जे ठाणे असो आणि आसपासच्या जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा तिथे आश्रम बांधण्यात येणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466. एक ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली. या सप्ताहामध्ये नागरिकांनीही आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवून देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं. जिल्हास्तरीय महसूल कामं वेळच्या वेळी वेळापत्रकानुसार करणाऱ्या उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरता आणि महसूल विभागानं केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरता 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महसूल आणि वन विभागाच्या 25 जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार 1 ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्या महसूल सप्ताहाच्या निमित्तानं शासनातील अत्यंत महत्त्वाचा असा महसूल विभाग नागरिकांना देत असलेल्या विविध सेवांविषयी जनतेला माहिती होणार आहे. एरवी केवळ आपल्या हद्दीत गुन्हा घडला नसल्यानं तो दाखल करण्यास विलंब करणारे किंवा लहान अपराधासाठी चिरीमिरी घेणारे पोलीस अनेकांनी पाहिलेत.
मात्र बॅगांची रक्ताच्या बॅगांची गरज असल्याची माहिती मिळताच आपला तो प्रांत नसल्याची सबब पुढे न करता ठाणे शहर वाहतूक शाखेच्या नौपाडा युनिटच्या 2 अंमलदारांनी तातडीनं रक्तदान करून महिलेसह तिच्या बाळाचे प्राण वाचवल्याचं दोघांचं कौतुक होतंय. तिन्हात नका इथे भिवंडीतील कशळी येथील एक मजूर सुनील शिंदे अचानक वाहतूक नियंत्रण शाखेचे नौपाडा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांना भेटले. त्यांची पत्नी गरोदर असून तिला प्रसूती करण्यासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. रक्त कमी असल्यानं प्रसूतीनंतर तिला 2 बॅग रक्ताची तातडीची आवश्यकता आहे, त्यामुळे रक्तदाते देऊन मदत करावी अशी कळकळीची विनंती मोहिते यांना केली. त्यांची गरज आणि गांभीर्य लक्षात घेऊन अनोळखी असलेल्या शिंदे यांना मदत करण्यासाठी नौपाडा वाहतूक युनिटच्या सर्व अंमलदारांनी माहिती देऊन रक्तदानासाठी आवाहन केलं. या अंमलदारांपैकी अतुल डहाळे आणि सूरज जाधव या दोघांनीही तयारी दर्शवल्यानंतर त्यांनी तात्काळ रक्तदान करण्यासाठी पाठवण्यात आलं. इतर अंमलदारांनी या कार्यासाठी मदत केली. या महिलेचं ओ पॉझिटिव्ह हा रक्तगट होता तर जाधव यांचाही हाच गट होता. डहाळे यांचा AB पॉझिटिव्ह गट होता. डहाळे यांचा गट जुळला नसला तरी त्यांनी रक्तदान केल्यानं त्यांना एक बॅग मिळाली, त्यात जाधव यांची बॅग मिळाली. दरम्यान तिची प्रसूती होईन मुलगा झाला. दोघांनाही वेळीच रक्तदान केल्यानं प्रसूतीनंतर तिच्यासह बाळाचाही जीव वाचलाय. कोणत्याही वरिष्ठ नेता किंवा अधिकाऱ्यानं शिफारस केलेली नसतानाही पोलिसांनी इतक्या तातडीनं केलेली आहे मदतीनं शिंदे कुटुंबीय चांगलंच भारावलं. त्यांनी ठाणे शहर पोलिसांचे आभार मानलेत. आम्ही केवळ आमचं कर्तव्य केलं यातून वेगळं समाधान मिळालं अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक मोहिते यांनी व्यक्त केली आहे. गटारी अमावस्येच्या रात्री मद्यपान करून मित्रांसोबत दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत अडकलेल्या मानिश हुतेकर या तरुणानं नैराश्य आल्यानं आपलं जीवन संपवण्याचा दुर्दैवी निर्णय घेत आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली. भारतीय लष्कर आणि पोलीसमध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या या तरुणानं ड्रिंक अँड ड्राईव्हची केस लागल्यामुळे आपलं करिअर संपलं, आपलं पुढे काय होणार या नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील बागळे स्टेट परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ आली आहे. त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी या प्रकरणी वाहतूक पोलिसांवर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाणं गाठलं. या प्रकरणी आत्महत्या करणाऱ्या मनीष होतेकर या तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून आपल्या आईला पाठवली होती. या नोटमध्ये मनीषनं काही वाहतूक पोलिसांची नावं लिहून त्यांच्यावर आरोप केले होते. या सर्व आरोपांचा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी इन्कार केलाय. वाहतूक पोलिसांनी नियमानुसारच कारवाई केली असून एकतर ट्रिपल सीट त्यात मद्यपान करणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. ज्या दुर्दैवी तरुणानं आत्महत्या केली त्यानं तर अतिप्रचंड प्रमाणात मद्यपान केलं होतं आणि तो तडजोड करण्याची भाषा करत होता. मात्र पोलिसांनी कुठली तडजोड करण्यास नकार देत न्यायालयानं आखून दिलेल्या नियमानुसार त्याच्यावर कारवाई केली. दुर्दैवानं त्या तरुणानं आत्महत्या केली हे फार वाईट झालं असून ज्या तरुणांना लष्कर अथवा पोलिसांमध्ये भरती व्हायचं आहे त्यांनी अशा प्रकारे कायदे मोडून वागू नये असं आवाहन त्यांनी केलंय. त्या दरम्यान ठाणे ट्रॅफिक वाहतुकीने जवळपास 92 केसेस त्या रात्री केल्या होत्या आणि सगळ्या युनिट्समध्ये केल्या होत्या, एकट्या कोपरीमध्ये नाही. त्यामुळे ही अतिशय कायदेशीर कारवाई होती ज्यामध्ये हे तिघं मुलं जे होते हे तिघं ट्रिपल सीट जाताना आणि दारू पिऊन आढळले. इनफॅक्ट जो दुर्दैवी अंत किंवा ज्यांनी आत्महत्या केली त्याचा तर काउंट 176 होता, जे की खूप जास्त आहे. नॉर्मली 25-30 जर काउंट असेल तर त्याला आपण नॉन अल्कोहोलिक म्हणतो, ह्याचा 176 काउंट होता आणि त्या अनुषंगाने ती परफेक्टली लिगल कार्यवाही केली होती. दुसरं आपल्या माध्यमाने मी सांगू इच्छितो की हे ड्रंकन ड्रायव्हिंगचे केसेस हे नॉन कंपाउंडेबल केसेस असतात. ह्याचा अर्थ हे आहे की ह्या तुम्हाला कोर्टालाच पाठवावे लागतात, कारण हे एक सिरियस ऑफेन्स आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हे अतिशय सिरियस ऑफेन्स आहे, कारण तो स्वतः आणि इतर लोकांचा सुद्धा जीव धोक्यात टाकतो, त्यामुळे ते कोर्टालाच पाठवावे लागतात. जसं ह्या व्हायरल व्हिडिओमध्ये मला जे दिसतंय ते सांगत होते की साहेब आम्हाला इथेच दंड स्वीकारा आणि हे करा, तसं कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला तो अधिकारच नाही आहे, तो कोर्टालाच पाठवावा लागतो आणि कोर्टाच्या माध्यमानेच त्याची जी लॉजिकल एंडिंग त्या केसची होते. त्यामुळे माझ्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी एक लीगल कार्यवाही केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच
प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. भारतीय लष्कर आणि पोलीसमध्ये भरती होण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणानं केली आत्महत्या. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचं भव्य दिव्य उद्घाटन 30 जुलैला आणि जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह करणार साजरा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131 आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.